गुडघे दुखी, मनके दुखी आणि सांधे दुखी आता याच्यावरती 100% उपचार मिळणार आहेत, ते कसे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. यासोबतच जर तुम्हाला थेरपिस्ट व्हायचं असेल आणि तुम्हाला यासाठी योग्य प्रशिक्षण कुठून हवं असेल आणि फ्रेंचायझी हवी असेल तर तुम्हाला ती सुद्धा मिळणार आहे. ती कशी? या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बदलापूर पूर्व कात्रप परिसरामध्ये एकंदरीत आदियोगी मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचं उद्घाटन संपन्न होत आहे आणि या ठिकाणी एकंदरीत ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं, मनके दुखी असू द्यात, सांधे दुखी असू द्यात, गुडघे दुखी असू द्यात, मायग्रेन असू द्यात, शुगर अशा अनेक आजारांवरती उपचार केले जाणार आहेत आणि 100% तुमचा जो आजार आहे तो बरा होणारच आहे याची गॅरंटी दिली जाणार आहे. उद्घाटन आपण करूया. तुम्हाला फ्रँचायझी कशी मिळणार आहे आणि कसं प्रशिक्षण मिळणार आहे याचीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण उद्घाटन करून घेऊयात. खरं तर ज्यांनी आज ही फ्रँचायझी घेतली आहे त्यांच्या आई वडिलांच्याच हस्ते हे उद्घाटन जे आहे ते होताना पाहायला मिळतं आहे. नुकताच एकंदरीत 12वीच्या परीक्षा या संपन्न झाल्या आणि रिझल्टसुद्धा निकालसुद्धा लागला आणि यानंतर 12वीच्या निकालानंतर एकंदरीत काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. आणि जर तुम्हाला थेरपिस्ट व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खरं तर डॉक्टर कांबळे यांच्या हस्ते थेरपिस्ट आहेत, यांच्या हस्ते एकंदरीत फ्रँचायझी हेच प्रशिक्षण देतात आणि त्यांच्याच हस्ते आज ही फ्रँचायझी जी आहे ती त्यांच्याच विद्यार्थ्यांना दिली जाते. एक उत्पन्नाचं साधन त्यांच्याच विद्यार्थ्यांनी त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आदियोगी कप क्लिनिक म्हणजे तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे आणि यातच तुम्हाला फ्रँचायझीसुद्धा दिली जाणार आहे ज्याच्यावरती बऱ्याच आजारांवरती आपण मात करू शकतो. आणि आपल्यासोबत आता डॉक्टर हितेश कांबळे उपस्थित असतील आणि ज्यांनी फ्रँचायझी घेतली असतील ते थेरपिस्टसुद्धा आपल्यासोबत उपस्थित असतील. आपण सगळ्यात पहिले डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत कारण की अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर हे प्रशिक्षण घ्यायचं असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा आजारांवर उपचार तुम्हाला हवे असतील तर ते कसे, तर उत्तर आपल्याला डॉक्टरांकडूनच मिळणार आहे. डॉक्टर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये. आणि सगळ्यात पहिले माझा प्रश्न असणार आहे की आदियोगी कप क्लिनिक ही संकल्पना नेमकी काय आहे थोडक्यात? आदियोगी कप क्लिनिक ही संकल्पना जी आहे ही कपिंग थेरपी म्हणजे आपल्या शरीरातलं जे दूषित रक्त असतं ते आपण डिटॉक्स कसं करतो त्याबद्दल ही पूर्ण थेरपी आहे. आणि ही खूप पुराण काळातली थेरपी आहे, त्याला आपण थोडंसं मॉडर्नाइज करून आपण इन्व्हेंट केलेलं आहे. आणि ह्याची अवेअरनेस नाही आहे बऱ्यापैकी, इंटरनॅशनल लेवलला भरपूर अवेअरनेस आहे बट आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जास्त अवेअरनेस नाही आहे. तर ह्या थेरपीला कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट विद अग्निकर्मा पंचकर्माला आपण पुढे कसं नेऊ ह्याचा अथक प्रयत्न आहे आमच्या टीमचा. औषधंसुद्धा दिली जातात डॉक्टर? हो, आयुर्वेदिक औषधंसुद्धा दिली जातात आपल्याकडे. प्रॉपर जे क्रॉनिक डिसऑर्डर्स असतात म्हणजे वात, कफ, पित्त जे आहे, संधिवात झालं, प्रत्येक प्रकारचा वात, भरपूर टायमापासून होणारा आजार, त्याच्यावर आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स देतो. बऱ्याचदा इतर औषधं असतात आपल्या शरीरावर साईड इफेक्टसुद्धा होताना पाहायला मिळतो, परंतु आयुर्वेदिक जे औषधं असतात त्याचा साईड इफेक्ट होत नाही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि आताच ही जी थेरपी आहे ती तुमच्यापर्यंत आता पोहोचणार आहे. बदलापूर शहरात कात्रप परिसरामध्ये आता ह्याची सुरुवात झालेली आहे, फ्रँचायझी त्यांच्याच विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. फ्रँचायझीकडे आपण थोडंसं वळूयात. कोर्स नेमका हा कोणता आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फ्रँचायझी सर्टिफिकेशन तुमचं झाल्यानंतरच दिली जाणार आहे, आधी दिली जाणार नाही आहे. तर आपण वळूयात पुढच्या माहितीकडे. कोर्स संदर्भात काय सांगाल, अधिक माहिती त्या संदर्भात काय? कोर्स संदर्भात माहिती अशी की 11वी 12वी झाल्यानंतर बरेच मुलांना कळत नाही की आपण फ्युचर आपलं कुठे घेऊन जायचं किंवा काय करायचं पुढे, ते डिसिजन घेत नाहीत कारण 11वी 12वी हे पौंगड अवस्था असते मुलांची, त्यांना एवढं डिसिजन फास्ट घेता येत नाही. मग हे 11वी 12वी नंतर जर का त्यांनी हे डिप्लोमा कोर्सेस केले म्हणजे त्यांच्या करिक्युलमच्या सोबतच जर का हे कोर्सेस केले तर ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात, लोकांची सेवा करू शकतात आणि स्वतःचं सेंटरसुद्धा टाकू शकतात. तर हे जी मिनिमम क्वालिफिकेशन 12th असते, स्ट्रीम काही अशी कुठली कंपल्सरी नाही आहे, तुमची सायन्स कॉमर्स आर्ट्स कुठली असेल तरी चालेल. आणि प्रशिक्षण 1.5-2 महिन्याचं असतं
आणि एक ते दोन महिन्याचा कोर्स असतो, पण जोपर्यंत परफेक्शन होत नाही तोपर्यंत आपण सर्टिफिकेशन वगैरे काय प्रोव्हाइड त्यांना करत नाही. ह्याच्याबरोबर तुम्हाला लायसन्स कार्ड, बॅग, ॲपरन, कपिंग किट आणि सगळं साहित्यसुद्धा मिळतं. आणि बेसिकली आपण तीन कोर्सेसमध्ये डील करतो. एक कपिंग थेरपीचा कोर्स आहे मास्टर डिप्लोमा, दुसरा आहे डिप्लोमा इन कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट आणि तिसरा कोर्स आहे तो अविद्ध अग्निकर्मा. तर त्याच्याबरोबर आपण मशीन वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो मुलांना. अर्थात तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की बारावीनंतर मग गरजेचं असतं का की सायन्सच घेणं, तर असं काही नाही आहे. आर्ट्स, कॉमर्स, कॉमर्स कोणतीही स्ट्रीम तुमची असेल तरी तुम्ही हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता. जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचा हा कोर्स आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला दिलं जातं. आपण डॉक्टरांकडे पुन्हा एकदा जाऊयात, परंतु आज ज्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन आपल्या सगळ्यांसमोर झालेलं आहे आणि त्यांच्या ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांचा सगळ्यात पहिला अनुभव जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो त्यांचा अनुभव आधी जाणून घेऊयात. काय सांगाल अगोदर, तर आम्हाला प्रशिक्षण तुम्हाला कसं दिलं गेलं डॉक्टरांकडून? नमस्कार, मी परा गणेश होय. मी आदियोगीमधून कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट, कपिंग थेरपी आणि विद्याग्निकर्मा हा कोर्स शिकलो. आणि आदियोगीची टीम खूपच चांगली आहे, ते खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकल नॉलेज देतात आणि ऑन हँड प्रॅक्टिस मिळते स्टुडंट लोकांना आणि खूप सपोर्टिव्ह टीम आहे. तर तुम्ही यामध्ये नक्कीच तुम्ही पुढे जाऊन खूप चांगलं करिअर करू शकता, लोकांची सेवा करू शकता यामधून. अर्थात करिअरचा ज्याप्रमाणे उल्लेख केला, मी सुरुवातीलाच सांगितलं 12वीनंतर करायचा काय प्रश्न आपल्याला पडलेला आहे, खूप चांगलं ऑप्शन खरं तर आपल्यासाठी डॉक्टर हितेश कांबळे घेऊन आलेले आहेत आणि थेरपिस्ट तुम्ही सुद्धा. म्हणजे 2 महिन्याचं जवळपास प्रशिक्षण आहे सर्टिफिकेशन वगैरे सगळं होण्यासाठी आणि पुढचा जो काही मार्ग आहे की करायचं नेमकं काय. बऱ्याचदा आपल्याला, आपण डॉक्टरेट पदवी घेतो मग बऱ्याचदा बऱ्याच जॉबसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, पण इथे तसं नाही आहे. तुम्हाला फ्रँचायझी दिली जाईल आणि योग्य मार्गसुद्धा दिला जाईल. डॉक्टर, साधारण तुम्ही कोर्स संदर्भात माहिती दिलेली आहे, आजार कोणकोणते यामध्ये आहेत, कोणकोणतं निराकरण होईल? आजार मोस्टली आता कसं, थंडी, सर्दी, ताप जे होतं हे कसे ॲक्यूट पेन्स आहेत, पण आपल्या इथे जे जुने आजार आहेत क्रॉनिक पेन्स आहेत, म्हणजे संधिवात झाला, आमवात झाला, जळवात झाला, हेअरफॉल, डँड्रफ, सायटिका, मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स जेवढे पण आहेत क्रॉनिक पेन्स, त्याच्यावरती अचूक म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आपण बोलू शकतो आदियोगी आहे. म्हणजे मिक्सचर ऑफ थेरपीज आपल्याकडे आहेत. फर्स्ट सेशनमध्येच पेशंट्सला 101% रिझल्ट मिळतो. माझा एक छोटासा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावर तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता पेशंट्सचे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे आदियोगी कप क्लिनिक. अर्थात यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, तुम्ही तिथूनसुद्धा माहिती घेऊ शकता. संपर्क क्रमांक आम्ही मेन्शन करू, त्यावरूनसुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या संदर्भात. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल किंवा आजाराचं काही तुम्हाला जर सोल्युशन हवं असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपण माहिती बऱ्यापैकी घेतलेली आहे. जर करिअर एखाद्याला, मी सुरुवातीपासून उल्लेख करते कारण की अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती निकाल लागलेले आहेत, तर करिअर कशाप्रकारे घडवू शकतो? करिअर जर का हे कोर्सेस तुम्ही केले, ह्या कोर्सेसनंतर तुम्हाला असं कुठलं एखादा सब्जेक्टिव्ह प्रोटोकॉल नाही आहे की तुम्हाला ह्याच ठिकाणी काम करायचं आहे किंवा असं कुठलंही बाउंडेशन नाही आहे. कुठल्याही पंचकर्म सेंटरमध्ये तुम्ही जाऊन ऑल ओव्हर इंडिया, तुम्ही ओव्हरसीजमध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा स्वतःचं सेंटरसुद्धा तुम्ही छोटंसं चालू करू शकता. किंवा जर का तुम्हाला आमचं मार्गदर्शन हवं आहे तर तुम्ही फ्रँचायझीसुद्धा घेऊ शकता. तर असं एक आम्ही पूर्णपणे प्लॅन केलेलं आहे, तर 12th नंतर तुम्ही बऱ्यापैकी तुमचं करिअर ह्यामध्ये घडवू शकता. अर्थात कधीपासून या कोर्सचं प्रशिक्षण देण्याची तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत किती विद्यार्थी तुम्ही घडवले? सांगायला मला खूप आनंद होतो की आम्ही असंच थट्टामस्करीमध्ये बोलत असतो की चला आपण एक इंडिया टूर काढूया. तर भारतात असं एकही स्टेट नाही आहे ज्यामध्ये आमचा विद्यार्थी नाही आहे. सध्या जवळपास 1000-1500 स्टुडंट्स आहेत आपले, प्रत्येक प्रांतामध्ये स्टुडंट्स आहेत आणि बऱ्यापैकी प्रॅक्टिस करत आहेत. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपले स्टुडंट्स प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे 30-40% अप्रेझल घेऊन तिथे आपल्या सर्टिफिकेशनचा त्यांना लाभ झालेला आहे. अर्थात तर आपण क्लिनिक आधी थोडक्यात पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चा थोडक्यात करूयात. तर या क्लिनिकला जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला थेरपी जी आहे वेगवेगळी ती या ठिकाणी दिली जाणार आहे. ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं, बऱ्याच आजाराचं निराकरण या ठिकाणी केलं जाणार आहे.
कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी थेरपी दिली जाणार आहे, ज्याप्रमाणे मी सुरुवातीला एकंदरीत सांगितलं की बऱ्याच आजारांवर उपाय तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, परंतु आत्ताही बघायला गेलं तर बरेच जे काही डॉक्टर रुग्ण असतात ते विश्वास ठेवत नाही, थोडं तुम्हालाही जाणवत असेल, कारण की कुठेतरी असं वाटतं की बाबा आराम पडेल नाही पडेल, आपल्याला बरेच प्रश्न असतात, तर त्यांना तुम्ही काय एक विश्वास देऊ शकाल? जेवढे पण रुग्ण आहेत, पेशंट्स आहेत, त्यांना आता कसं एक ते पहिल्यापासून एक सवय लागलेली आहे की औषध खाऊनच बरं होणार आहे माणूस, पण आता थोडंसं स्टँडर्डायझेशन होत आहे, जे थेरपिस्ट आहेत त्यांना वाव मिळतो आहे आता, कारण थेरपीजनी खूप बऱ्यापैकी रिकव्हरी चांगली होते आणि फास्ट होते, तर साईड इफेक्ट मेन नाही होत, साईड इफेक्ट कुठला होत नाही, कारण हे आयुर्वेदिक थेरपीज आहेत, आपल्या भारतातल्याच थेरपीज आहेत, पण आपण अवेअर नाही आहोत, तर त्यालाच अवेअर करण्याचं काम आदियोगी कप क्लिनिक करत आहे. अर्थात शेवटी जाता जाता आदियोगी कप क्लिनिक या संदर्भात तुम्ही म्हणजे नागरिकांना एक आवाहन करायचं झालं तर काय कराल, तुमचे जे काही पेशंट आहेत त्यांना सुद्धा आणि ज्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांना सुद्धा? पेशंट्सला तर हेच सांगेन की जेवढे पण क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत तुम्हाला, तुम्ही वर्षानुवर्षापासून पीडित आहात, इकडे येऊन एकदा तुम्ही ट्राय करा, आणि माझे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही थेरपीज करून घ्या, तुम्हाला फर्स्ट सेशनमध्येच तुम्हाला 99.99 मी तर 100-101 बोलतो, पण 0.001% तुमचा पण एक बोलतो ना आपण एक लीप ऑफ फेथ लागतो पेशंटचा आणि एका थेरपिस्टच्या मध्ये, तर तो प्रतिसाद मला तुमच्याकडून पण हवा आहे, तर जेवढं प्रयत्न होईल तेवढा तुम्ही औषधांपासून लांब राहा आणि थेरपीजचा लाभ घ्या. डॉक्टर आता सध्या कुठे तुम्ही प्रशिक्षण देता? सध्या आपलं अंबरनाथ वेस्टला सर्वोदय नगर जांभूळ फाट्याला सेंटर आहे, माझं क्लिनिकसुद्धा आहे, माझी मोठी टीम आहे, आम्ही तिथे थेरपीजसुद्धा करतो, प्रॅक्टिससुद्धा करतो आणि प्रशिक्षणसुद्धा देतो मुलांना. आणि मग प्रशिक्षण देण्यासाठी वेगळीसुद्धा टीम आहे? हो, प्रशिक्षण देण्यासाठी आमचे डॉक्टर अनिकेत कांबळे BMS MD आहेत, समृद्धी मॅम आहेत, डॉक्टर समृद्धी BMS आहेत, मी स्वतः आहे, माझी थेरपिस्टची एक वेगळी टीम आहे ज्यांच्यावरती आम्ही प्रॅक्टिस करतो, ते भरपूर वर्षापासून फुल्ली ट्रेंड आहेत, सो आम्ही स्टुडंट्सला मेक शुअर करतो की हिथून जाताना त्यांच्या मनामध्ये एकही असा प्रश्न राहिला नाही पाहिजे, आणि हिथून गेल्यानंतरसुद्धा माझा पर्सनल नंबर 24 तास चालू असतो, कधी काय त्यांना अडचण झाली तर ते 1-to-1 माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर आपण आदियोगी कप क्लिनिक या संदर्भात आज माहिती घेतलेली आहे, नेमकी संकल्पना काय आहे आणि जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर तुम्ही करिअर कशाप्रकारे घडवू शकता, बरेच ऑप्शन आहेत, बरेच आजार आहेत ज्याच्यावर उपचार जे आहे आदियोगी कप क्लिनिक देत आहे, औषधांपासून तुम्हाला कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे काही थेरपीच्या सहाय्याने तुमच्यावर उपचार करून लवकरात लवकर तुम्हाला बरं करण्याचा प्रयत्न आदियोगी कप क्लिनिकच्या माध्यमातून केले जात आहे, यासोबतच हे जे काही उपचार आहेत ते देण्यासोबतच करिअरकडे सुद्धा कुठेतरी लक्ष देण्याचं काम डॉक्टर हितेश कांबळे यांनी केलेलं आहे, आणि कुठेतरी एखादा तरुण किंवा तरुणी याकडे वळेल, प्रशिक्षण घेईल, अगदी कमी वेळ आहे आणि जवळपास 2 महिन्यांचं हे प्रशिक्षण आहे आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हीसुद्धा थेरपिस्ट होऊ शकता आणि वेगवेगळे जे काही आजार आहेत त्याच्यावर तुम्हीसुद्धा उपचार करू शकता आणि आदियोगी कप क्लिनिकची तुम्हाला फ्रँचायझीसुद्धा डॉक्टरांकडून दिली जाते. सो करिअर जर तुम्हाला घडवायचं असेल तर खूप चांगला ऑप्शन आहे, आम्ही कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करतो आहे, तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते नक्की क्लिअर करा. यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, त्याचं नावसुद्धा तुम्ही पाहिलं आहे, डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे, त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला इतर जी काही माहिती आहे तीसुद्धा मिळेल, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजच आदियोगी कप क्लिनिकचा एक तुम्हीसुद्धा भाग व्हा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपल्या बदलात.